गुरुदासपूरमध्ये झालं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की देवसायमध्ये लाकूरला जाऊन पुढचं शिक्षण पूर्ण करावं. कारण गुरुदासपूरमध्ये त्या काळी अशा काही सोयी नव्हत्या. कारण अनडिवायडेड इंडिया होता त्या काळी. जेव्हा देवसाहेब लाहोरला शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले, लाहोरला देवसाहेबांनी बी ए ऑनर्स इंग्लिशमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यांची अशी इच्छा होती की एम ए इंग्लिशमध्ये आपण करावं इंग्लंडमध्ये. पण कालांतराने परिस्थिती काही तशी राहिली नाही. कारण देवानंद साहेबांचे जे मोठे भाऊ होते चेतनानंद साहेब, ते मुंबईला होते, त्यांचं स्ट्रगल सुरू होतं. विजयानंद साहेब जे अजून लहान होते, तेव्हा देवसाहेबांनी असं ठरवलं की आपणही आता मुंबईला जायचं, एक अभिनेता बनायचं, असं स्वप्न त्यांनी त्या काळी ठरवलं. आणि गुरुदासपूरहून निघालेले देवसाहेब थर्ड क्लास कंपार्टमेंटमध्ये बसले आणि थेट मुंबईची ट्रेन पकडली. मुंबईला देवसाहेब आले खरे, तेव्हा चेतनानंद साहेब त्यांना रिसीव्ह करायला आले होते मुंबईला. मुंबई सेंट्रलला चेतनानंद साहेब रिसीव्ह करायला आले. त्यांनी देवसाहेबांना विचारलं की तुझा काय प्लॅन आहे. तेव्हा देवसाहेबांनी सांगितलं की मला एक स्टार बनायचंय, एक अभिनेता व्हायचंय. तेव्हा चेतनानंद साहेब म्हणाले की तू तुझं स्ट्रगल चालू ठेव, पण तोपर्यंत मी तुझी सोय एका माझ्या मित्राच्या घरी करतो. तेव्हा देवसाहेब चेतनानंद साहेबाच्या मित्राच्या घरी थोडे दिवस राहिले मुंबईमध्ये. स्ट्रगल सुरू होतं अजून, पण कुठेतरी देवसाहेबांना एक ऑकवर्ड फिलिंगनेस वाटायला लागली. कारण किती दिवस आपण ह्यांच्या घरी राहणार. म्हणून देवसाहेबांनी त्यांचं घर सोडलं. आणि त्याच काळात देवसाहेबांची के अब्बास या गृहस्थाशी भेट झाली. के अब्बास साहेब त्या काळी एक फिल्म मेकर म्हणून स्ट्रगल त्यांचं सुरू होतं. तेव्हा बोलता बोलता ओळख झाली. के अब्बास साहेबांनी देवसाहेबांना विचारलं की क्यू लाले आजकाल क्या प्लॅन आहे. तेव्हा देवसाहेबांनी सांगितलं की माझं स्ट्रगल सुरू आहे, कामाच्या शोधात आहे. तेव्हा या दोघांची मैत्री इतकी झाली की के अब्बास साहेबांनी देवसाहेबांना त्यांच्या घरी राहायला बोलवलं. ते दोघं एकत्र राहिले थोडे दिवस. पण तेव्हाही देवसाहेबांना काम नसल्याची उणीव जाणवत होती. कारण किती दिवस आपण ह्यांच्या घरी राहणार हे कुठंतरी खूपच होतं देवसाहेबांना. तेव्हा देवसाहेबांनी एके दिवशी सहज के अब्बास साहेबांना थाप मारली की मला काम मिळालंय, मी आणि माझा मित्र आम्ही एकत्र राहू. त्यामुळे के अब्बास साहेबांना एक बरं वाटलं की मुंबईमध्ये आलाय, याला काम मिळालंय. म्हणून के अब्बास साहेबांनी काही त्यांना अडवलं नाही. देवसाहेबांनी के अब्बास साहेबांचं घर सोडलं. पाहिलं तर ती थापच मारली होती. पण देवसाहेबांनी जेव्हा के अब्बास साहेबांचं घर सोडलं, रस्त्यावर फिरत होते, उपाशी होते. त्या काळची मुंबई रस्त्यावर माणसं नसायची. त्यावरून देवसाहेब निघाले. पण आता खाण्यापिण्याची सोय तर करावी लागेल. हातामध्ये फक्त एक बॅग होती आणि जी स्टॅम्प्सची पेटी जी देवसाहेबांनी त्या काळी साठवून ठेवलेले तिकीट्स होते. पण काय योगायोग काय म्हणतात तो याला म्हणतात असं म्हणायला काही हरकत नाही. देवसाहेबांना एक स्टॅम्प्स तिकीट विकत घेणारा माणूस रस्त्यावर भेटला. देवसाहेब त्याच्याकडे गेले, म्हणाले माझ्याकडे स्टॅम्प्सचे तिकीट आहे, तुम्ही विकत घ्याल का. तेव्हा देवसाहेब आणि त्यांच्यामध्ये बराच एक व्यापारी चर्चा झाली की 10 रुपये 30 रुपये. पण शेवटी जो स्टॅम्प्स खरेदी करणारा होता त्याने 30 रुपयाला देवसाहेबांकडून तिकीट विकत घेतले. आणि मुंबईमध्ये आल्यापासून देवसाहेबांची ही पहिली कमाई होती 30 रुपये. त्यानंतर देवसाहेबांना बरेच फॅन्स मिळाले, प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला. पण हे 30 रुपये त्यांना नक्कीच कुठेतरी आठवत असतील. देवसाहेबांचा स्ट्रगल अजूनही सुरूच होता. कारण काम मिळत नव्हतं, कामाच्या शोधात होते. पण त्याच काळामध्ये देवसाहेबांना प्रभातचा हम एक है सिनेमा मिळाला. हम एक है या सिनेमाने देवसाहेबांचं बॉलिवूड मध्ये स्थान नक्की केलं. पण पाहिजे तसा सिनेमा मिळत नव्हता. आणि त्याच काळी पी एल संतोषी साहेब एक सिनेमा डायरेक्टर करत होते जिद्दी. आणि जिद्दी सिनेमामध्ये त्यांची अशी इच्छा होती की दादा मुनींनी या सिनेमामध्ये काम करावं मेन लीड रोल. पण दादा मुनी म्हणजे अशोक कुमार यांची अशी इच्छा होती की या सिनेमामध्ये कुणीतरी एक नवीन चेहरा पाहिजे. म्हणून दादा मुनी या नवीन कलाकाराच्या शोधामध्ये होते. आणि त्याच काळात दादा मुनींची देवानंद साहेबांची भेट झाली. दादा मुनींना देवानंद साहेबांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास इतका आवडला की जिद्दीसाठी दादा मुनींनी पी एल संतोषींना देवानंद साहेबांचं नाव सजेस्ट केलं. आणि त्यानंतर जिद्दीनंतर देवानंद साहेबांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर 101 बडगर हिट सिनेमे देवानंद साहेबांनी दिले. मुनीमची, टॅक्सी ड्रायव्हर, पेईंग गेस्ट. देवानंद साहेबांचं नाव घेतलं की एक नाव हमखास आपल्या ओठावर येतं, ते म्हणजे सुरैया. या जोडगोळीने अक्षरशः बॉलिवूड गाजवलं होतं त्या काळी. म्हणजे सुरैया आणि देवसाहेब यांची लव्ह स्टोरी सुद्धा खूप चांगलीच रंगली होती. विद्या, अप्सर, सनम, जीत सगळे ब्लॉकबस्टर सिनेमे. पण काही कारणास्तव ही लव्ह स्टोरी पूर्ण होऊ शकली नाही. देवानंद साहेबही आपले करिअर बनवण्यामध्ये बिझी होते.
आणि याच दरम्यान देव साहेबांना मिळाला टॅक्सी ड्रायव्हर. याची हिरोईन होती कल्पना कार्तिक. या दोघांचं प्रेम जमलं टॅक्सी ड्रायव्हरच्या सेटवर. या दोघांनी लग्नही केलं परत. या दोघांना दोन मुलं झाली. देवानंद साहेबांचा सिनेमाचा प्रवास तिथे सुरूच होता. याच काळात देवानंद साहेबांच्या डोक्यामध्ये एक विचार घोळत होता, तो म्हणजे गाईड सिनेमाचा. यासाठी त्यांनी आर के नारायण यांच्याकडून गाईड सिनेमाचे हक्क सुद्धा विकत घेतले आणि त्या काळची एक टॉप ऍक्ट्रेस वहिदा रेहमानजी यांना रोजी हे पात्र दिलं. गाईड सिनेमा इतका ब्लॉकबस्टर झाला की वहिदा रेहमानजी आणि देवानंद साहेब यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा सिनेमा ठरला. एक मैलाचा दगड म्हणून हा सिनेमा ओळखू लागला. देवानंद साहेब एक असे कलाकार होते की जे शेवटपर्यंत अगदी चिरतरुण राहिले. शेवटपर्यंत त्यांनी सिनेमाशी आपली नाळ कधी सोडली नाही. आणि आज खरंच खूप मोठं माझं भाग्य आहे की अंकही बातेलीत अक्षयमध्ये मी माझा पहिला एपिसोड देवानंद साहेब या महान कलाकारासोबत शेअर करतोय, त्यांना डेडिकेट केलाय. आणि इथून पुढे आपण भेटत राहू एका नवीन कलाकारासह.